आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्या परीक्षेची त्या वेळापत्रकाची तुम्ही वाट पाहून आहात त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत मागच्या आठ दिवसापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल जे खो फोन कॉल केले गेलेले -के होते त्यामधून नवीन जी आर प्रसिद्ध होणार होता त्याच्यावरती सही केली गे जाणार होती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीबद्दल नवीन जाहिरात पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे मात्र पात्रता जी आहे तुमची बदलणार नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघूयात त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचा आहे आपल्याला माहित असेल मंत्र्यांनी सही पण केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी जुनीच पात्रता जी आहे ती ठेवली जाणार आहे आणि हा विषय जो आहे मंत्र्यांनी सांगितलेला आहे की सामान्य प्रशासन विभाग आणि कायदे विभाग यांच्याची चर्चा करून जी आर काढायला सांगितलेले आहे आता जी आर यायला वेळ लागेल परंतु तुमच्या मनामध्ये शंका असेल की दोन हजार एकोणीसची ही परीक्षा आहे तर आता नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे तर नवीन जी आर आल्यानंतर नवीन फॉर्म भरून घेतले जातील म्हणजे तुमचे पात्रता या ठिकाणी चेंज होईल त्याचबरोबर फीज तुम्हाला नव्याने भरावी लागेल का तर त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची त्यांनी सर्व सूचना ज्या आहेत ते सुचवलेल्या आहेत त्यासाठीच आहे, सामान्य प्रशासन विभागासाठी सविस्तर गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जी आर निघालेला नाही त्याच्यामुळेच थोडासा वेळ लागणार आहे परंतु परफेक्ट एकदाच जी आर निघणार आहे परत परत तो कॅन्सल करायची गरज लागणार नाही तर पहिला मुद्दा या ठिकाणी आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल कारण जुना डेटा त्यांना पूर्ण अर्धवट आहे त्यांच्याकडं नेसा कंपनीचं आपल्याला माहीत असेल काय गोंधळ झालेला होता त्यांच्याकडे डेटा राहिलेला नाही नेसा कंपनीकडे काही जिल्हा परिषदांना डेटा दिला गेलेला आहे तर काहींना भेटलेला नाही आहे अर्धवट डेटा उपलब्ध असल्यामुळे नवीन विद्यार्थी मित्रांनो जी जाहिरात जे आहे नवीन तुमच्याकडून फॉर्म जे आहे ते भरून घेतले जाणार आहेत तर आता नव्याने पुन्हा एकदा सर्व फ्रेश माहिती तुमच्याकडून भरून घेतली जाईल तर हा पहिला मुद्दा होता आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की फॉर्म भरले जातील तर नव्याने फी भरायची गरज आहे का तर तुम्हाला फी भरायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे पहिले जुने पैसे भरलेले तेच तुमचे पैसे या ठिकाणी पुन्हा एकदा परीक्षा घेण्यासाठी वापरले जातील त्यानंतर सर्व पदांची पात्रता आहे तीच राहील का दोन हजार एकोणीस प्रमाणे पात्रता चेंज झाली तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसू शकत नाहीत कारण की नवीन जी आर नुसार पात्रता बारावी सायन्स ठेवलेली त्यांनी आणि अगोदरची पात्रता जी आहे ती दहावी पास आहे बऱ्याच पदांसाठी जसं की आरोग्यसेवक या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत तर त्या उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही मग दोन हजार एकवीसनुसार पात्रता चेंज केली तर त्यासाठी दोन हजार एकोणीसमधीलच पात्रता ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा केली जाणार आहे आरोग्य विभागाशी चर्चा केली जाईल ह्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका ही जी पाच पदं आहेत त्यांच्याबद्दल आणि आता नव्याने जर परीक्षाचा फ जाहिराती काढल्याने तर नवीन सर्वच जी पदं आहेत जसं की अंगणवाडी सेविका असेल कंत्राटी ग्रामसेवक असेल क्लर्क असल त्यानंतर अभियंता असेल या सर्व पदांचीही विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जे आहेत त्या होऊ शकतात त्याच्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे तर नवीन जी आर जो आल्यास विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाबरोबर इतर पदांचीही भरती होऊ शकते त्यानंतर एकदा जी आर किंवा वेळापत्रक प्रसिद्ध केल्यास पुन्हा रद्द करू नये त्याच त्याच्यामुळे सर्व गोष्टी एकदाच अंतिम जे आहे ते तपासून अंतिम जी आर प्रसिद्ध केलं जाईल त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि कायदे विभाग जे आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मंत्र्यांनी सेरा दिलेला आहे फाईलवरती ही झाली आहे आता जिल्हा परिषदकडे सर्व काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे फक्त सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून कायदे विभागाशी चर्चा करून नवीन जी आर काढून विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून नवीन फॉर्म फ्रेशपणे भरून घेतले जातील आहे तीच भरती आहे याच्यामध्ये जागा वाढल्या तर सामान्य प्रशासन विभागामध्ये त्याच्याशी चर्चा होईल जागा वाढल्या ही तुमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे परंतु जी आर एला मात्र थोडासा वेळ लागेल परंतु शंभर टक्के पदभरती जी आहे तुमची होणार आहे मंत्र्यांनी त्या फाईलवरती सही केलेली आहे तुमच्या त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुमचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा कधीही याचा जी आर जो आहे प्रसिद्ध होऊ शकतो कधीही वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतो आणि याच्यानंतर परत वेळापत्रक मात्र बदललं जाणार नाही ते अंतिम वेळापत्रक असेल त्यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी सांगितलेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एवढीच महत्वाची माहिती होती की जिल्हा परिषद भरतीबद्दल थोडासा वेळ लाईल जी आर येण्यासाठी मंत्र्यांकडनं सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे बरेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल फोन केलेले होते तर त्याच्यानंतर आता जी आर जो आहे तो डायरेक्टली प्रसिद्ध केला जाणार आहे सामान्य प्रशासन विभागाच्या ज्या सूचना आहेत त्या घेऊन तर अशा पद्धती ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती बरेच विद्यार्थी या ठिकाणी झि झेडपीची भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही चांगली बातमी होती की नव्याने पुन्हा तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत फीस भरायची गरज नाही पात्रता आहे तीच राहणार आहे बदलणार नाही विद्यार्थी मित्रांनो आता नवीन विद्यार्थ्यांना मात्र संधी या ठिकाणी भेटेल की नाही याच्यावरती शंका आहे कारण की ऑलरेडी याच्यामध्ये भरपूर सारे फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नवीन डेटा जो आहे तो घाल झाल्यामुळे नवीन फॉर्म तुमच्याकडून भरून घेतले जाणार आहेत तर आता कधीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो याचं अपडेट येत आहे ते पाहणं गरजेचं आहे लवकरात लवकर जसं आपले येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद